हे कॉम्बिनेशन कोणाला कोणाला आवडतं मला कमेंट करून नक्की कळवा. एका हातात वडापाव आणि एका हातात चहा. नमस्कार मंडळी, तर मी आहे तुमची होस्ट अँड दोस्त क्रेझी फूडी रंजिता. खरं तर आम्ही नाशिकला जात होतो, पण आम्हाला नाशिकला जाताना आडगाव हे गाव लागतं आणि आडगाव स्टेशनला बाहेरच एक फेमस वडापाव आहे ज्यांचं नाव आहे श्री राम समर्थ वडापाव सेंटर. तर आता मी इकडचा वडापाव खाणार आहे. चला आपण बघूया कसा आहे इकडचा वडापाव. ते दादा इकडचा टायमिंग काय आहे? साडेआठ ते रात्री 9 वाजेपर्यंत. आणि बघते की तुम्ही प्रत्येक कस्टमरला गरम गरमच काढून देतात वडापाव. कधीपासून आहे तुमचं हे शॉप? 26 जानेवारी. आणि चहा पण असतो असं बाजूला? बरं, मग मला एक कटिंग चहा आणि वडापाव. गरम वडे निघालेले आहेत तिथे. बघा किती छान फुगले. ₹10 वडापाव, म्हणजे एक प्लेट वडापाव 20 रुपये. आणि वडापावच्या सोबतच तुम्हाला इथे गोड चटणी मिळते, मिरची मिळते आणि ठेचा. फर्स्ट बाईटला मी ठेचा घेते आणि थोडासा, हा जास्त नाही, हा थोडासा आणि थोडीशी गोड चटणी पण. पहिला घास. चविष्ट आहे वडापाव. एक घोट चहा. हे कॉम्बिनेशन कोणाला कोणाला आवडतं मला कमेंट करून नक्की कळवा. एका हातात वडापाव आणि एका हातात चहा. आणि त्यात जर पाऊस पडत असेल ना बाहेर, त्याचे फक्त 30 रुपये झालेले आहेत. आणि वडापाव खूपच चविष्ट आहे, चहा पण खूप छान बनवलेला आहे. तुम्ही पाहिलंतच, दोन वडापाव आणि चहा पिल्यानंतर माझ्या पोटात आता काही जागा नाही होणार आहे. माझं जेवण आजचं झालेलं आहे, 30 रुपयामध्ये माझं जेवण झालं. इकडचा ॲड्रेस आहे आडगाव स्टेशनजवळ श्री राम समर्थ वडापाव सेंटर, आडगाव वेस्ट आणि मुंबई नाशिक हायवे, अगदी जवळच आहे स्टेशनच्या, बरं का? नक्की या आणि असेच व्हिडिओ पाहत राहा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. टिल देन, बाय बाय.